नेवासा तालुक्यातील बेलपिंपळगाव स्वर्गरथ आणि रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा सुनीलगिरी महाराज यांच्या शुभहस्ते आणि आदर्श गाव पाटोदाचे सरपंच भास्करराव पेरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला आहे यावेळी गावामधील सरपंच निकिता गटकळ उपसरपंच ताराबाई बाबासाहेब भाण वैजनाथ महाराज पाटील तसेच संजय महाराज सरोदे उत्तम महाराज अंधारे या ठिकाणी उपस्थित होते बेलपिंपळगाव या ग्रामीण भागामध्ये देखील तरुण मंडळी काय करू शकतात याच हे उदाहरण आहे सरपंचपती यांनी गावाला रुग्णवाहिका असावी अशी अपेक्षा व्यक्त केली त्यासाठी मोठी आर्थिक मदत गरजेची होती पण गटकळ यांच्या सार्थ हाकेला गावामधनं मेजर अरुण भद्रे तसेच ए पी आय आनंद कांगुणे पी एस आय विजय साठे पोलीस कॉन्स्टेबल सोमनाथ मुंडले तसेच भागवत शिंदे प्राथमिक शिक्षक योगेश मेहत्रे प्राथमिक शिक्षक विठ्ठल कांगुणे मारुती नजन तसेच रावसाहेब पुंड चेअरमन बाळासाहेब शिंदे सेल टॅक्स इन्स्पेक्टर राहुल शेरकर आदी ग्रामस्थ मदतीसाठी सरसावले आदी ग्रामस्थ मदत करण्यासाठी पुढे आले आणि बघता बघता गावाला रुग्णवाहिका मिळाली आहे तसेच ग्रामपंचायतनं स्वखर्चानं स्वर्गरत घेतला आणि दोनही वाहनांचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला आहे यावेळी ज्या ग्रामस्थांनी रुग्णवाहिका यासाठी मदत केली त्यांचा ग्रामपंचायतच्या वतीनं सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला शंकर नाबदे सी चोवीस तास निवासा सबस्क्राइब करा सी चोवीस तास यूट्यूब चॅनलवर आणि बेल आयकनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी